सुप्रीम कोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालयाने आताच एक निर्णय दिलेला आहे की 370 कलम जे केंद्र सरकारने बाद केलं होतं तो निर्णय वैध आहे। अजून त्यांनी काही महत्त्वाच्या बाबी समोर आणल्या। नंबर दोन, लडाखला जे जम्मू काश्मीर बंद बाहेरून काढून युनियन टेरिटरी बनवलं होतं ते सुद्धा बरोबर आहे। याच्याशिवाय जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका या सप्टेंबरपर्यंत केल्या जाव्या। आणि तिसरं, ट्रुथ आणि रिकन्सिलिएशन कमिटी ही स्थापन करून दहशतवादाच्या काळामध्ये जे अत्याचार झाले होते किंवा ह्युमन राईट्स व्हायोलेशन झाले होते त्यावरती लक्ष ठेवावं, अशा प्रकारचा निर्णय सुप्रीम कोर्टने दिलेला आहे। आणि निकालाची वाचणी ही अजूनसुद्धा सुरू आहे। सर्वात पहिले या सगळ्या बाबीचं आपण विश्लेषण कसं करतो, या देशामध्ये एक भ्रामक कल्पना पसरवली गेली होती किंवा एक सायकोलॉजिकल वॉरफेअर करण्यात आलं होतं की जर 370 कलम जर आपण काढलं तर काश्मीर हे भारतापासून कायमचं वेगळं होईल। यामध्ये अनेक राजकीय पक्ष सामील होते, काही तथाकथित तज्ज्ञ सामील होते, पाकिस्तान सामील होता, चीन सामील होता। म्हणजे जर तुम्ही 370 कलम काढलं तर तिथे अनर्थ होईल अशा प्रकारच्या भावना या अशा प्रकारचा प्रपोगंडा हा मांडण्यात येत होता। परंतु 370 कलम काढण्यात आलं, जम्मू काश्मीर का भारतापासून वेगळं झालं का? नाही। तिथे हिंसाचार वाढला का? नाही। उलट तिथे जो दहशतवाद आहे हा अत्यंत कमी झालेला आहे आणि जम्मू काश्मीर हे मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीवरती आहे ही गोष्ट पूर्ण समोर आली पाहिजे। असं दाखवलं गेलं की जम्मू काश्मीर हे एक वेगळं राज्य आहे आणि त्यांना स्पेशल अधिकार असायला पाहिजेत। लक्षात असावं की भारतामध्ये कोणालाही स्पेशल अधिकार दिले जाऊ शकत नाही। भारतामध्ये इतर भारतीयांना जे अधिकार आहेत ते जम्मू काश्मीरच्या जनतेला सुद्धा असावे। जसं जे अधिकार महाराष्ट्रातल्या लोकांना आहे ते गोव्यामध्ये आहेत, गुजरातमध्ये आहेत, तमिळनाडूमध्ये आहेत, केरळमधल्या भारतीयांना जे अधिकार आहेत तेच अधिकार जम्मू काश्मीरला, जम्मू काश्मीरच्या जनतेला सुद्धा लागू असावेत। त्यापेक्षा त्यांना कुठलेही इतर एक्स्ट्रा अधिकार हे दिले जाऊ शकत नाही हे अगदी क्लिअर असायला पाहिजे आणि जे आता लोकांना समजून आलेलं आहे। दुसरं असं की जम्मू काश्मीरमध्ये इतक्या दिवस त्यांना वेगळं ठेवल्यामुळे तिथे प्रगतीही होत नव्हती। जम्मू काश्मीरमध्ये वेगवेगळ्या केंद्र सरकारनी प्रचंड पैसा हा काश्मीरमध्ये ओतला परंतु प्रगती ही इतक्या सामान्य माणसांकडे पोहोचू शकत नव्हती ही सर्वात महत्त्वाची बाब। प्रचंड पैसा, 85% पैसा हा भ्रष्टाचारामध्ये जायचा आणि हा भ्रष्टाचार केवळ 400-450 ज्या फॅमिलीज जम्मू काश्मीरमधल्या होत्या तिथल्या राजकीय पक्षांच्या, तिथले काही नोकरशाही, तिथले काही तथाकथित हुरियत कॉन्फरन्सचे तज्ज्ञ वगैरे यांच्या खिशात तो जायचा, जो आता थांबलेला आहे। आणि आता जम्मू काश्मीरमध्ये प्रचंड प्रगती होती आहे। जर या प्रगतीविषयी बोलायचं म्हटलं तर लक्षात ठेवावं की जम्मू काश्मीरचं जे GDP आहे हे देशातलं सर्वात जास्त आहे। इथे प्रचंड प्रमाणामध्ये रस्ते बांधण्यात आलेले आहेत, रेल्वे लाईन बांधण्यात आलेल्या आहे, विमानतळ आहे। आणि ज्यामुळे जर प्रगतीविषयी बोलायचं म्हटलं तर 2023 2 कोटीहून जास्त भारतीयांनी जम्मू काश्मीरमध्ये टुरिस्ट म्हणून प्रवेश केला। आणि आता आता काही दिवसामध्ये नवीन हे वर्ष संपणार आहे, नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि आता असं दिसतं की जम्मू काश्मीरमध्ये जर तुम्हाला टुरिस्ट म्हणून नवीन वर्ष तिथे एन्जॉय करण्याकरता जायचं असेल तर तिथे आता जागाच शिल्लक राहिलेली नाही, इतकी तिथे प्रचंड गर्दी ही झालेली आहे। म्हणजे टुरिझम हे मोठ्या प्रमाणात तिथे वाढलेलं आहे आणि त्यामुळे सगळा पैसा हा लोकांकडे पोहोचतो आहे। तिथले रेस्टॉरंट्स असो की हॉटेल्स असो की ट्रॅव्हल कंपनीज असो की इतर बाजारपेठा असो, तिथे त्या बाजारपेठा फुललेली आहे। तिथलं जे रेल्वे स्टेशन आहे ते मुंबईच्या लोकल रेल्वे स्टेशनसारखं दिसतं, म्हणजे प्रचंड गर्दी। जम्मू काश्मीरमध्ये येणारी आपण वाहनं बघितली तर जशा प्रकारची वाहतूक ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती सुरू असते तशीच दिसते।
आज आपण जर जम्मू काश्मीरच्या शहरांमध्ये गेलो, म्हणजे जम्मू असो की श्रीनगर असो की पूंछ असो की राजौरी असो, तिथे सुद्धा ट्रॅफिक जॅम होतात जसे पुण्या मुंबईमध्ये हे होतं आहे. म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये तिथे प्रगती होते आहे, टुरिस्ट येत आहेत, वाहतूक होत आहेत, बाजारपेठा फुललेल्या आहेत, लोक प्रचंड प्रमाणामध्ये खरेदी करता आहेत, वाहनांची संख्या ही प्रचंड वाढलेली आहे, म्हणजे प्रगती ही होती आहे. तर त्याच्यामुळे प्रगती होत नाही हा हे चुकीचं आहे. आणि उलट आता जागतिक दर्जाच्या कंपन्या तिथे रस्ते बांधता आहेत, तिथे पूल बांधता आहेत, तिथे टनल्स बांधता आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा जी बाब घडेल मला वाटतं या वर्षाच्या शेवटीच, जी रेल्वे लाईन वरती करता जो ब्रिज बांधला जातो आहे चिनाब नदीवरती, तो पूर्ण होईल. आणि जानेवारीपासून दिल्लीपासून श्रीनगरपर्यंत रेल्वेनी आपण केवळ 12 तासामध्ये पोहोचू शकू हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. तसं झालं तर केवढी क्रांती होईल याची आपल्याला कल्पना यावी. विमानतळावरती गर्दी, रेल्वे स्टेशनवरती गर्दी, बस स्टेशनवरती गर्दी, सगळीकडे प्रगतीची लाट ही आलेली आहे. आणि आत्ताच मी 3 आठवडे जम्मू काश्मीरचा दौरा करून आलो होतो आणि हे मी स्वतः डोळ्याने बघितलं आहे. किंवा जे टुरिस्ट काश्मीरमध्ये जात आहेत त्यांनासुद्धा आपण विचारावं की कशा प्रकारची प्रगती ही त्यांना तिथे दिसते आहे. दुसरा प्रश्न आहे डेमोक्रेसी, म्हणजे निवडणुका व्हाव्यात. निवडणुका व्हायलाच पाहिजे, परंतु निवडणुका म्हणजे फक्त लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या का नाही, निवडणुका आता वेगवेगळ्या स्तरावरती व्हायला पाहिजे होत आहेत. म्हणजे एक तर पंचायत राज, पंचायत राजमध्ये लहान लहान गावामध्ये तिथले सरपंच लोकांनी निवडून दिलेले सरपंच राज्य करतात. याशिवाय DDC डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिलच्या निवडणुकांमध्ये 2500 जास्त लोकप्रतिनिधी हे निवडण्यात आलेले आहेत. म्हणजे निवडणुका याचा अर्थ फक्त 5 किंवा 6 लोकसभा किंवा राज्यसभाचे खासदार आणि 85 हे असेंब्ली म्हणजे MLA म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल किंवा आमदार निवडणं, एवढंच नाही तर बाकीसुद्धा इथे निवडले जातात. तर ते सुद्धा निवडले गेलेले आहेत. पंचायत राज सामील आहे, DDC सामील आहे. तर त्याच्यामुळे लोकशाही, लोक ज्यांना सरपंच निवडून द्यायला मागतात, लोक ज्यांना DDC निवडून द्यायला मागतात, लोक जे आमदार किंवा खासदार निवडून देतील त्यांनी नक्कीच जम्मू काश्मीरवरती राज्य करावं, यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नको. तिसरा जो भाग आहे ते म्हणजे लडाखला काश्मीरपासून वेगळं करण्यात आलं आहे, ते सुद्धा सुप्रीम कोर्टनी मान्य केलेलं आहे. तर लडाख आणि काश्मीरचा कधीच फारसा संबंध नव्हता आणि केंद्रशासित प्रदेश बनल्यापासून लडाखमध्ये सुद्धा प्रचंड क्रांती होते आहे. आणि आज तुम्ही जिथे लडाखमध्ये जाण्याकरता 20-25 दिवस लागायचे, तिथे आता तुम्ही 8 ते 9 तासामध्ये हिमाचल प्रदेशमधून तिथे पोहोचू शकता. याच्याशिवाय धोदिला टनेल जे नितीन गडकरी बांधत आहेत ती झाली तर तुम्ही 6 म्हणजे जे लडाखचं अंतर काश्मीरमधनं आहे तुम्ही आता 6 तासामध्ये श्रीनगरपासून कारगिलला जाऊ शकता. आणि त्याच्या पुढच्या 6 तासामध्ये तुम्ही जाऊ शकता लेमध्ये कारगिलवरून. तर म्हणजे तिथे केवढी प्रगती होऊ शकते याच्यावरती आपण बघू शकू. तर त्याच्यामुळे लडाखला जे बाहेर काढणं ते बरोबरच आहे, याच्याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नको. त्याच्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तो म्हणजे तिथे सुप्रीम कोर्टनी म्हटलेलं आहे की ट्रूथ आणि रिकन्सिलिएशन तिथे कमिटी फॉर्म केली जावी आणि दहशतवाद वाढल्यानंतर तिथे जे अत्याचार झाले होते त्याच्यावरती त्याची इन्व्हेस्टिगेशन करून ज्यांनी ह्युमन राईट्स वरती अत्याचार केले असतील तर त्या अत्याचारावरती सुद्धा त्यांनी ज्यांनी अत्याचार केले त्यांना शिक्षा दिली जावी हे पुढे येतं आहे. अर्थातच ट्रूथ आणि रिकन्सिलिएशन कमिटीनी ज्यांनी दहशतवादी कृत्य केली त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, ज्यांनी लोकांना त्रास दिला त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, तर हे केलंच जावं. परंतु याचा वापर केवळ सैन्याच्या विरुद्ध केला जाऊ नये एवढंच फक्त लक्षात ठेवलं असावं.
म्हणजे आता जो सुप्रीम कोर्टने निर्णय दिला आहे हा अत्यंत चांगला आहे आणि यामध्ये जम्मू काश्मीरच्या राज्यामध्ये अजून येणाऱ्या काळामध्ये प्रगती होईल याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नको. मी थांबतो. जय हिंद.